अचलपूर शहरातील दुल्ला प्रवेशद्वाराजवळ धार्मिक झेंडा लावण्याच्या वादात दोन गटात चांगलाच राडा झाला यात दगडफेक हानामारीच्या घटनाही घडल्या होत्या जमावाला शांत करण्यासाठी दाखल झालेल्या पोलिसांवर सुद्धा दगडफेक करण्यात आली या जिल्हाधिकारी पवनित कौर यांच्या आदेशाने अचलपूर शहरात संचारबंदी लावून ग्रामीण पोलीस अधीक्षक अविनाश बारगड यांनी तात्काळ मोर्चा सांभाळून परिस्थिती नियंत्रणात आणली आता मात्र अचलपूर शहरात शांतता निर्माण झाली आहे याच घटनेत राज्य सरकारच्या आदेशाने पोलीस प्रशासनाकडून पक्षपाती कारवाया होत असल्याचा आरोप भाजपा जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केला आहे भाजपचे अचलपूर परतवाडा मंडळाचे अध्यक्ष अभय हे पुणे येथे मुलीला पोहोचवून देण्यासाठी गेले असता पोलिसांनी त्यांना पुणे येथे अटक केल्याचा आरोप निवेदनात भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे दोन हजार लोकांच्या जमावाने हैदोष घातला मात्र त्यातील बोटावर मोजण्या इतक्या लोकांनाच पोलिसांनी ताब्यात घेतले या घटनेशी संबंध नसलेल्या तरुणाला पोलिसांनी मोठ्या प्रमाणात ताब्यात घेतले आहे या कारवाईचा भाजपाने निषेध व्यक्त केला आहे यासंबंधी मंगळवारी भाजप पदाधिकारी जिल्हाधिकारी पवनित कौर यांना निवेदन देण्यासाठी गेले असता जिल्हाधिकारी कौर या मध्ये असल्याचे सांगून अनेक वेळ वाट पाहिल्यावर सुद्धा त्यांची भेट न होऊ शकल्याने नाराज झालेले भाजपा पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कौर यांच्या दालनासमोरील प्रवेशद्वाराला निवेदनाची प्रत लावून जिल्हाधिकारी कौर यांच्या विरोधात घोषणा देऊन बाहेर निघून गेले यावेळी माजी पालकमंत्री डॉक्टर अनिल बोंडे भाजप प्रवक्ता शिवराय कुलकर्णी जिल्हाध्यक्ष निवेदिता चौधरी शहर अध्यक्ष किरण पातुरकर माजी महापौर चेतन गावंडे माजी नगरसेवक तुषार भारतीय यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते